नमस्कार आणि खूप खूप आभार मला इथे आमंत्रण दिलं संजय पाटील भाऊ आणि प्रतिमाताई, खूपच आभार की इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि इतक्या वर्षापासनं गृहिणी महोत्सव हे चालू आहे, इतका सक्सेसफुल प्रोग्राम आहे आणि तुम्ही जे काय बोलल्या त्याबद्दल मला वाटलं की सगळं बोलून झालं. खूप काही गोष्टी अशा असतात की आपण जेव्हा एकमेकांसोबत भेटतो तेव्हा वाटतं की खूप काय आपण बोलू आणि काय काय असे रिश्ते पण असतात की जिथे आपल्याला वाटतं की बऱ्याच वर्षांनी आपण कधी भेटलो नाही पण आता भेटलो आणि एक बहिणीसारखं खूप बोलायचं आहे, खूप गप्पे करायचे आहे. पण मेन जर मला दोन मुद्दे बोलायचे होते की ज्या गोष्टीला आपण एम्पावरमेंट म्हणताय त्याचा अर्थ आपण कधी असं मनन चिंतन नाही केलं आहे का एम्पावरमेंट म्हणजे काय? आपण खूप काही या शब्दाचा उपयोग करतोय. तर माझ्या अनुभवात असं वाटलं की महिलांना खूप वर्षापासनं किंवा खूप पिढी दर पिढीपासनं ही एक सोशल कंडिशनिंग झालेली होती आणि आता आम्ही ते तोडून बाहेर येतो आहे. कंडिशनिंग ही होती की प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात मला बाहेरून भेटणार आहे, पुरुषनी मला लग्न केलं पाहिजे मग मी सुखी होणार आहे, किंवा मला आता जॉब भेटेल आणि मला चांगलं इन्कम आलं तर मला सक्सेसफुल असं सक्सेसफुल वुमनचं टॅग भेटेल, किंवा मी काही नवीन इनोव्हेशन केलेलं आहे त्यामुळे मला काहीतरी असं इन्स्पिरेशनल वुमन असं बोललं जाईल. सो वी आर स्टील व्हेरी डिपेंडेंट की बाहेरून ते येणार आहे गोष्ट. जेव्हापर्यंत आम्ही हे सगळं मान्य ठेवणार की एव्हरीथिंग इज कमिंग फ्रॉम आउटसाईड, वी आर स्टील व्हेरी डिसएम्पावर्ड. बिकॉज हॅपीनेस किंवा आपण जे म्हणतात सक्सेसची जी अनुभव आहे किंवा काही आपण करू आयुष्यात त्याचं जे 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 काय वाटतं ते आपल्या आतमध्ये वाटतं. सो वेन वी प्रे, जेव्हा हम देवी को पूजा करते हैं प्रार्थना करते हैं तेव्हा आपण काय म्हणतो की देवी माझ्या आतमध्ये आहे, देवीचे नौ रूप माझ्या आतमध्येच आहे आणि देवीचे सगळे जे भाव आहे तेही माझ्या आतमध्ये आहे. तर जेव्हा देवी माझ्या आतमध्ये आहे आणि स्त्री जर देवीचं एक रूप आहे तर सगळ्या गोष्टी माझ्या आतमध्ये असल्यानंतरही मला असं एक एम्पावरमेंट बाहेरून शोधायची काय गरज अशी वाटते आहे का? तर एम्पावरमेंट इज व्हेन आय बिलीव्ह आय एम कम्प्लीट, आय एम होल अँड आय एम ऑफरिंग माय सेल्फ टू द वर्ल्ड फ्रॉम दॅट होलनेस, फ्रॉम दॅट प्लेस ऑफ परफेक्शन. तर काही एज्युकेशनमुळे किंवा काही अचीवमेंट केल्यानंतर आपल्याला असं सक्सेसफुलचं टॅग मिळालं पाहिजे असं हे बिलीफ सिस्टम आपल्याला काढलं पाहिजे. दी तर हा एक पार्ट ऑफ द शेअरिंग झालं आणि दुसरं मला हे बोलायचं होतं की वी आर वॉन्टिंग टू मूव अ लॉट टुवर्ड्स कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर आणि खूप काय आपलं शिक्षण झालं पाहिजे. आता शिक्षणाचा काय अर्थ आहे आपण कधी याच्यावर विचार केला नाही. लिटरेसी डज नॉट मीन शिक्षण, लिटरेसी मीन्स आपल्याला लिहिता वाचता येतं आहे, पण एज्युकेशन मीन्स सेल्फ अवेअरनेस. सो हाऊ वेल डू आय नो माय सेल्फ, मला स्वतःच्या किती आत्मज्ञान आहे आणि मी कशा कशा परिस्थितीत मी कशी वागते आहे, माझी विचारधारा कशी आहे, माझी भावना कशी आहे कोणत्या गोष्टीबद्दल, किंवा मी ज्या कार्याला माझं लक्ष देते त्याबद्दल माझं बिलीफ सिस्टम काय आहे, याच्यावर मननचिंतन करणं फार मोठं आहे. सो दॅट वी कॅन एबल टू से दिस इज वॉट आय बिलीव्ह इन, दिस इज वॉट आय स्टँड फॉर. आणि हे केल्यानंतरच वी कॅन एम्पावर आय सेल्स बाय सेइंग ही माझी बाउंड्री आहे. जर आपण म्हणतो की वी लुक बॅक टू आर एन्शियंट कल्चर अँड वी से की ती लक्ष्मण रेखा कोणती होती, तर प्रत्येक दिवसात प्रत्येक क्षणात माझी लक्ष्मण रेखा काय आहे, मी कोणाबद्दल कसलं विचार ठेवती आहे, माझ्यासोबत कोणी कसं बोलतो आहे, ते मी किती सहन करते आणि ते सहन केल्यानंतर मी बोलते 20 वर्ष मी या माणसाला सहन केलं आहे. तर सहन करायचं काय अवॉर्ड भेटणार नव्हतं आपल्याला माहिती आहे, पण सहन का केलं? आपल्यामध्ये आपल्याला कधी काय असं कुठे ना कुठे आतमध्ये आपला आत्मविश्वास किंवा आपला आत्मसन्मान याच्यावर आपल्याला हे मनन चिंतन करायचं आहे की ही माझी लक्ष्मण रेखा कुठे होती आणि ही मी माझ्या मुलींना माझ्या मुलगाला मी कसं उदाहरण देऊ दाखवते. सो हा मोठा एक प्रश्न आपल्यासमोर अजून आहे, आर वी ट्रूली एम्पावर्ड, एम आय ट्रूली एबल टू से की माझं जगणं माझं आनंदी राहणं
हे नुसतं माझ्या ताब्यात आहे. सो सेल्फ मास्टरी रिक्वायर्स फॉर अस टू से दॅट आय एम माय ओन मास्टर. द अदर थिंग विच आय रिअली वॉन्ट टू स्ट्रेस अपॉन इज ॲज आय वॉज सेईंग की आपण खूप काय कम्प्युटर्स आणि विज्ञान आणि खूप काय शिक्षणबद्दल बोलतो आहे की महिलांना हे झालं पाहिजे अँड इट्स ऑल वंडरफुल. पण मी इतकं जगात फिरली आणि मला इतकं अनुभव झालं, परत मी विदेशातून जेव्हा जेव्हा घरी यायची मला असंच वाटायचं की आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या सभ्यतामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जे काय काय गोष्ट सगळं सांगितलं आहे किंवा पूर्वीच्या काळात प्राचीन भारतात आपण जसं राहत होतं ते सगळं सुटलं आहे आपलं कनेक्शन. सो इट्स ग्रेट दॅट वुमेन आर अचीविंग इन द वर्ल्ड, यू नो, प्लेसेस ऑफ लीडरशिप, वेदर इट्स इन कॉर्पोरेट्स, वेदर इट्स इन द मेडिकल फील्ड, वेदर इट्स इन द लीगल फील्ड. But we are losing also the connection with our bodies, with our minds. We are losing connection with Mother Earth. आणि पर्यावरणला आपण काय करू शकतो हे स्त्री बायकांच्या हातात आहे. जर वी आर सेईंग नॉट टू यूज प्लास्टिक ऑर वी आर सेईंग की लेट्स स्टार्ट लिव्हिंग अ मोर नॅचरल लाईफस्टाईल, तर ते जे आहे ते गृहस्थ बायका नुसतं करू शकते. गृहस्थ बायकाच्या हातात स्वयंपाकघर आहे आणि स्वयंपाकघर आपलं हे एक मंदिरासारखं आहे. त्या मंदिरात प्रत्येक जेवण आहे, जे प्रत्येक जेवणाची जी एक एक वस्तू असते ती औषधासारखी आहे. हे सगळं आयुर्वेदमध्ये आपल्याला शिकवलं जात होतं. वी हॅव रिअली लॉस्ट कनेक्शन विथ दोज थिंग्स. सो विमेन हॅव टू कम बॅक टू अंडरस्टँडिंग दॅट माय पॉवर इज विथ मी. आय डोंट नीड अ डॉक्टर टू टेल मी. मी नुसतं अभ्यास केलं आणि माझ्या परिवाराला काय लागणार आहे ते माझ्या किचन क्लॉझेटमध्ये आहे. फूड इज मेडिसिन, अन्न ब्रह्म आपण असं नाही म्हणत. गर्भसंस्कार हा मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर. व्हॉट आर वी एज्युकेटिंग आर यंगर गर्ल्स टुवर्ड्स? आर वी ओनली सेईंग टू देम की तू अभ्यास कर आणि तू कुठे जॉब घे आणि दॅट इज इट? और आर वी एज्युकेटिंग हर की तुझ्या अंगात काय काय चेंजेस येणार आहे, तू त्या हॉर्मोनल चेंजेसला तू कशी मॅनेज करणार आहेस, आणि तू जेव्हा आई बनवशील तर तेव्हा तुला बऱ्याच लोकांसोबत नॅव्हिगेट करायला लागतील, तर तू स्वतःला किती काय सांभाळू शकते अशा परिस्थितीत? अवघड अवघड काय काय परिस्थितीत तू कसं मनाला सांभाळून चालणार आहे? आपली ही जीवनाची जी नाव आहे तिला तू कसं ती तारणार आहे नदीच्या पलीकडे? सो दिस इज अ व्हेरी बिग क्वेश्चन वेअर वी आर सेईंग वी आर एम्पावर्ड, वी आर एज्युकेटेड, बट लेट अस नॉट लूज कनेक्शन विथ आर ट्रेडिशन्स, विथ आर कल्चर, विथ आर व्हॅल्यूज. लेट अस गो बॅक to living in a very natural way. ज्याप्रमाणे आपण नुसतं पिठासाठी घराची दडणीवर करत होतं पिठं, किंवा आपण घरातले मसाले बनवत होतं, दॅट इज एम्पावरमेंट. की आय डोंट हॅव टू डिपेंड ऑन अ मार्केटेड प्रॉडक्ट टू टेल मी हाऊ टू कुक फूड. ते माझ्या हातात आहे की माझ्या मनातून, मी माझ्या संकल्पातून मी माझ्या परिवाराला काय जेवण चालणार आहे, एस्पेशली फॉर यंग चिल्ड्रन. So I would really request to Pratima Tai, let's bring this. I would be more than honored and happy to associate with, not only with Grohini Mahotsav, but also with the women of Kolhapur and collaborate to be able to bring all of these things back into our culture, into our system. Let's look at education of young mothers who have no other resource. Sagrya internet var dhavta hai, Google ek doctor zhalela hai. We have to look back ki aplya shastra madhe je je goshtya sangitle hote aaj विश्वामध्ये पश्चिममधून ते रिसर्च झाल्यानंतर ते प्रूव्ह करतात सायंटिफिकली आणि आपल्या विज्ञानमध्ये सगळं लिहिलं होतं. सो वी ओनली जस्ट हॅव टू गो बॅक टू आर रूट्स. फार्मिंग, शेती करणं हे फार मोठा एक आपल्यासमोर चुनौती आहे की हाऊ कॅन विमेन अँड चिल्ड्रन बी पार्ट ऑफ द फार्मिंग, बी पार्ट ऑफ ग्रोईंग द ग्रीन्स ऑर्गॅनिकली आणि त्याच्यामध्ये ते खाद तयार करणं. हे सगळं एक पूर्ण इकोसिस्टम बांधलेला जातो की किती मी रिसोर्स मॅनेजमेंट करू शकते, मी किती वॉटर कॉन्झर्वेशन करू शकते, किंवा मी पर्यावरणाला डॅमेज न करण्यासाठी मी कमी डिटर्जंट्स वापरू शकते, मी घरी हरीठा किंवा शिका काही वापरू शकते. अशा बऱ्याच गोष्टी आहे वेअर विमेन कॅन क्रिएट लोकल सेल्फ हेल्प ग्रुप्स अँड वी कॅन हॅव सस्टेनेबल कम्युनिटीज विच विल देन टीच द वर्ल्ड वॉट विमेन इन इंडिया कॅन ट्रुली डू. सो हिअर इज होपिंग दॅट कोल्हापूर, जे की महालक्ष्मी देवीची एक खूप मोठी गादी आहे, तिथून हे सुरुवात व्हायली पाहिजे की विमेन फ्रॉम कोल्हापूर शुड लीड द वर्ल्ड इन टू सेईंग हाऊ कॅन वी स्टे कनेक्टेड विथ द रूट्स अँड स्टील बी मॉडर्न विमेन टुडे.
सो वन्स अगेन थँक्यू ऑल फॉर हॅव्हिंग मी. सगळ्यांनी ज्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत त्यांना पण खूप खूप अभिनंदन, अँड मे वी ऑलवेज कंटिन्यू टू शाईन इन इच अदर्स लाईट. थँक्यू.